लोकांनी माझ्या प्रोजेक्टवर स्टे आणलाय आणि आणि काय रितेश, प्रोजेक्ट कम्प्लिशन पर्यंत सगळे पैसे देऊन बसलोय मी मॉम। तू आणि दुष्यंत कधीच प्रूव्ह करू शकत नाही की मी सोनिया नाहीये, कारण मी सोनियाच आहे। खूप दिवस राहिले सगळं, आता तू इथून निघायचं। सोनिया वहिनी, सोनिया खरी खुरी ओरिजिनल सोनिया, अरे तू त्याच्याकडे काय बघतोयस? मी सांगते तुला, जी मुलगी तुमच्या घरात सोनिया म्हणून राहत होती तिचं नाव मैथिली होतं, आणि तिचं काय झालं तुला माहीतच असेल। दादा काय चाललंय हे आणि कोण आहे? तुला लाज नाही वाटत का ग फुकटचं खाताना? का थांबलीस तू अजून इथे? का पोचतोय आपण हिला? आय डोंट वी जस्ट थ्रो हर आउट ऑफ द हाऊस। माझी ताई माझ्या बरोबर असं कधीच वागली नसती। ही माझी मैत्रिणी ताई नाहीये, मैत्रिणी ताई नाहीये। ताई तुझ्या पिल्लू लाईफ तर सोडून का गेलीस तू? तुम्हाला जे काम सांगितलंय त्याचे कागद रेडी झाले की मला लगेच कळवा। मी तुमच्या फोनची वाट बघतोय। ठीक आहे, म्हणजे ती मैथिली आहे का सोनिया हे कळण्यासाठी हा प्लॅन आहे का? अगदी बरोबर, त्या मुलीसमोर जाऊन तिच्या हुशारीचं मी भरभरून कौतुक करून आलो, आणि या बळवंत बल्लाळ समोर तिची हुशारी काही चालणार नाहीये हे तिला अजून माहिती नाही। आता माझ्यासाठी काय आदेश आहे? तुम्ही सूर्यवंशींच्या घरात परत जायचं परसू शेठ। परत? ती मैथिली आहे की नाही ही आपल्याला शंका आहे ना? आणि या जगात मैथिलीचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? परसू। पण साहेब, मी तिथे गेल्यावर दुष्यंतने मला मैथिलीच्या मर्डर केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला तर मी कोण आहे त्याला माहिती आहे? या केसच्या सगळ्या डिटेल्स माझ्याकडे आहेत। त्या रिसॉर्टवर काम करणारा नोकर तो रमेशच ना? हो हा, तोच मदत करू शकतो दुष्यंतला या केसमध्ये। काळजी करू नकोस, त्या रमेशची बहीणच गायब झाली। आता बहिणीला शोधायला भाऊ तिकडे गेला की मग बहिणीप्रमाणे भाऊही गायब होईल। हा, आता प्रश्न राहिला त्या घरात तुझ्या प्रवेशाचा, पण रितेशला सांगून ते काम सहज करून घेता येईल आपलं। एकदा का तू त्या घरात शिरलास ना की ती मुलगी उघडी पडायला वेळ लागणार नाहीये। परसू जातो मी साहेब, पण रितेशला धक्का बसलाय त्याचं काय? हीच तर त्या मुलीची टेस्ट आहे, पहिली टेस्ट। बघूया या टेस्ट मध्ये किती मार्कांनी पास होते ते। दादा हा कोणाचा तरी प्लॅन वाटतोय मला, कुठल्या तरी प्लॅनचा भाग म्हणून ही या घरात आल्यासारखी वाटते। करेक्शन रितेश, प्लॅन आधी होता म्हणून ती मैथिली इथे राहत होती माझ्या जागी। कधी आलास रितेश? आताच। आणि तू आल्यापासून मला तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, काय झालंय?
काय नाही, मी माझ्या लॉयरशी बोलतोय, तसा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? आमच्या रिसॉर्टसाठी ज्या जमिनी घेतल्या होत्या त्यांचा डिस्प्यूट झालाय. तिथल्या गावकऱ्यांनी दोन गट पाडलेत, त्यातला एक गट आमच्या साईटवर मोर्चा घेऊन आला होता आणि त्या मोर्चात जी भांडणं झाली त्यात तीन गावकरी मारले गेले. काय? हो, आता काही लोकांनी माझ्या प्रोजेक्टवर स्टे आणलाय. आणि काय रितेश, प्रोजेक्ट कम्प्लिशन पर्यंत ते सगळे पैसे देऊन बसलोय मी. मॉम, काय एवढी काळजी करताय तू? रितेश तो प्रॉब्लेम आहे, तो बघून घेईल ना. आता कळलं तुला ही पद्धत आहे बल्लाळच्या कामाची? आता तरी डोक्यात प्रकाश पडला का तुझ्या? झालं म्हणून तुम्हाला सांगत नव्हतो काही. मला माहिती होतं हे सगळं ऐकल्यावर तुम्ही बल्लाळचं नाव मध्ये आणणार म्हणून. मग हे चुकीचं बोलते का मी? आता तो ह्यापुढे काय करणार हेही माहितीये मला. काय? आता हळूहळू तो रितेशच्या डोक्यावरचं कर्ज आणखीन वाढवणार आणि शक्य होईल तेवढं रितेशचं नुकसान करेल. मॉम, हे बघ, ते तसं काहीही करणार नाहीयेत. रादर ह्या प्रकरणात ते स्वतः इन्वॉल्व्ह झालेत आणि त्यांनी मला शब्द दिलाय की मला सुद्धा या प्रकरणातून ते बाहेर काढतील नक्कीच. बल्लाळ आणि बल्लाळचा शब्द यावर फक्त तूच विश्वास ठेवू शकतोस रितेश. मला तर आता घराची काळजी लागून राहिली. एक मिनिट, आता घराची कसली काळजी आहे तुला? घर तुझ्या नावावर आहे रितेश. तू तर आधीच आम्हाला घरातनं बाहेर काढायची धमकी देऊन बसलाय. आता तुझ्या डोक्यावरती जेव्हा कर्ज वाढेल तेव्हा तू कशाला विचार करशील आमचा? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की मी माझं कर्ज फेडण्यासाठी हे घर विकीन? बल्लाळच्या आहारी गेलेला माणूस काहीही करू शकतो रितेश. माय गॉड, सिरियसली या घरावर केवढा कंट्रोल आहे त्या बल्लाळचा. काल रात्री आउट हाऊस मध्ये येऊन गेला तो. अगदी बरोबर म्हणाला तो, कधी कुठूनही तो या घरात शिरू शकतो. त्यांनी ज्योतीला काही केलं नाही ना? नाही, त्या तर आरामात झोपल्या होत्या. मॉम रिलॅक्स, मी सकाळी भेटलोय त्याला, ती व्यवस्थित आहे. अरे काय करायचं या मुलाचं आता? तो संकटात सापडलाय आणि आपलं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. रागाच्या भरात माणूस कधी कधी असा विचार करतो. हाऊजींचा राग उतरायला फार काही वेळ लागत. हे दोन हात या घराची ताकद आहे. कोणीही कुठेही जाणार नाही. व्हाट, तू माझ्याकडे काय बघतोस? तुझा भाऊ आहे, तू बघ काय करायचं ते. मस्त डोकंच चालत नाहीये दुष्यंत. काय करायचं या मुलाचं? घरातले वाद बघून मैथिली किती अस्वस्थ व्हायची. खूप वाईट वाटायचं तिला, पण हिला तर काहीच फरक पडत नाही. मॉम, तू डॅडने घेऊन प्लीज माझ्या रूम मध्ये येशील, आपण बोलूया. मेसेज करतेस?
युवराजला ऍक्च्युअली त्याचा फोन लागत नव्हता म्हणून म्हटलं मेसेज करून ठेवते. जरा बोलायचं होतं त्याच्याशी. तू इथे आली आहेस हे शेखरच्या घरच्यांना माहिती आहे का? शेखरचा इथे काय संबंध? म्हणजे अचानक तो का आठवला तुला? शेखर एका कार ब्लास्ट मध्ये गेला हे त्याच्या घरच्यांना माहिती आहे? माहित असेल. आय डोंट नो. आणि ठरल्याप्रमाणे लग्नानंतरच परसू आमची अदला बदल करणार होता पण एक खूप मोठा गोळ झाला. सोनिया लग्नाच्या मंडपातून पळून गेली. नाही, तुझं शेखरवर प्रेम होतं आणि म्हणूनच तू त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न करणार होतीस आणि म्हणूनच तू त्या कारमध्ये होतीस, राईट? हे सगळं मला मैथिलीनेच सांगितलंय. शेखर जिवंत आहे का? नाही ना. मग काय फरक पडतो माझं त्याच्यावर प्रेम होतं की नव्हतं? What difference does it make? मी आता सूर्यवंशी फॅमिलीची सून आहे आणि मी इथेच राहणार आहे तुझी बायको म्हणून. इनफॅक्ट मी तर म्हणते मॉम डॅड लंडनवरून परत आले ना की आपण लगेच कोर्ट मॅरेज करूया. नाही म्हणजे टेक्निकली आणि ऑफिशियली आपण आपला संसार सुरू करू शकतो. व्हॉट्स इट? अंगठी मला घालून दाखव. ओ माय गॉड, विसरलेच होते मी. परीक्षा अँड ऑल. ही अंगठी मी मैथिलीसाठी बनवली होती. तिला अगदी परफेक्ट यायची. मला बघायचंय ही अंगठी तुला होते की नाही. सो प्लीज कोऑपरेट. Left hand, please. मैथिलीच्या मापाची मला कशी बसेल? अँड जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, आपल्या लग्नात गिव्ह मी सॉलिटेअर. हे असले छोटे छोटे डायमंड्स आवडत नाही मला. ओके हनी. मला कळतंय ना मला या मुलीवर का शंका येते जी सोनिया असल्याचा दावा करते. साहेब आपण ना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे ती इथे का आली आणि आणि ती कोण आहे हे सगळं शोधून काढलं पाहिजे आपण साहेब. हो नेहा, पण सध्या आम्ही जरा वेगळ्या टेन्शन मध्ये. सॉरी, तुम्ही टेन्शन मध्ये आहात आणि मी अजून वेगळा त्रास दिला तुम्हाला खरंच. नाही नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका प्लीज. पण खर तर आत्ता माझ्या समोर असे अनेक प्रश्न आहेत ना जे मला लवकरात लवकर सोडवायचे. प्रोजेक्ट मध्ये गुंतवलेल्या पैशांबद्दल बोलता का तुम्ही? हो नेहा, खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे मी
आणि आता अचानक झालेल्या लीगल डिस्प्यूट मुळे मला ते पैसे लगेच परत मिळणार नाहीयेत। पण साहेब पैसे समजा उशिरा मिळाले तर काय हरकत आहे, म्हणजे केसचा निकाल तुमच्या बाजूने लागल्यावर मिळतीलच ना तुम्हाला। हो पण हो ते पैसे मी बल्लाळ कडून घेतले। पण बल्लाळ तर तुमच्या बाजूने उभे राहतील याची खात्री आहे ना तुम्हाला? हो ते आहेच, पण समजा उद्या जाऊन त्यांनी माझ्याकडे सगळे पैसे परत मागितले तर एवढी मोठी अमाऊंट मी कुठून उभी करणार आहे? साहेब खरं तर एक मोठं सत्य अजून तुमच्या समोर यायचं। इतके दिवस सोनिया म्हणून जी मुलगी या घरात वावरत होती त्या मैथिलीची मी सख्खी बहीण आणि माझी स्मृती परत आली। मला हे सत्य सांगायचं तुम्हाला पण नको, आत्ता नको सांगायला। साहेब आता खूप टेन्शनमध्ये आहेत, योग्य वेळ साधून हे सत्य सांगायला हवं त्यांना। साहेब सगळं ठीक होईल, तुम्ही जास्त विचार नका करू। कदाचित तुम्ही जो विचार करताय तसं काही होणारच नाही। हा आय होप। बरं तुम्ही आत्ता चालात ना, आराम करा थोडा वेळ, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी। भाऊजींकडे मदत मागायला गेली होतीस, झाला का काही उपयोग? आता फार दिवस नाही राहिले तुझे या घरात, गावाला परत जायचं। युअर काउंट डाऊन हॅज बिगिन लिटल गर्ल। तुझं सगळं मजेत चाललंय ना या घरात, तुला वाचवण्यासाठी तुझी ती बहीण या घरात राहायला आली आणि या घरात प्रॉब्लेम सुरू झाले। नाही काय आहे आणि कसं आहे सगळं माहिती आहे। तू या घरातून गेलीस की अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील या घरातले। तुझी हीच इच्छा आहे ना की मी इथून जावं? ठीक जाते, पण जाण्याआधी एकदा माझ्या डोक्यावर हात का? कारण माझी ताई मी घरून निघायच्या आधी नेहमी माझ्या डोक्यावर हात फिरवायची, सवय होती तिला। व्हॉट रबिश, मलाही असलं काही जमणार नाही। ओके जर खरंच असं वाटत असेल ना की मी इथून जावं तर एकदा डोक्यावर हात ठेव। तू जर इथून निघून जाणार असेल तर ओके, तूच माझी ताई आहेस।